Hi students, in today's video, we are going to discuss remaining part of our first practical that is to study morphology, microscopy, powder characteristics of given drug. In that first four video, we will discuss the first four drugs that is clove, phenol, senna and cinnamon and in today's video, we will discuss the ephedra stain. एम काय आहे प्रॅक्टिकलचं टू स्टडी मॉर्फोलॉजी मायक्रोस्कोपी पावडर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ गिवन इफेड्रा स्टे सिनानिम इन दॅट मा होम हे आहे सिनानिम्स ऑफ इफेड्रा बायोलॉजिकल सोर्स काय आहे इफेड्रा कन्सिस्ट ऑफ द ड्राइड एरियल पार्ट्स ऑफ इफेड्रा जेराड्रेनिया वॉल बिलोंगिंग टू फैमिली इफेड्रेसी इफेड्रा कंसिस्ट ऑफ द ड्राइड एरियल पार्ट्स ऑफ इफेड्रा जेराल्ड्रिनिया बिलोंगिंग टू फैमिली इफेड्रेसी जोगग्राफिकल सोर्स का इट इज मेनली फाउंड इन चाइना इंडिया नेपाल तुर्की पाकिस्तान एंड भूतान इफेड्रा का ड्राइड एरियल पार्ट ऑफ इफेड्रा जेराड्रेनिया बिलॉंगिंग टू फॅमिली इफेड्रासी मायक्रोस्कोप बघूया आपण काय आहे इफेड्रा झेराड्रिनिया इट कन्सिस्ट ऑफ सिलेंड्रिकल स्टेम दॅट इज ग्रे ऑर ग्रीनिश इन कलर कसं असणार आहे इफेड्रा जेराड्रिनिया त्याची इमेज दाखवलेली आहे बघा इट कन्सिस्ट ऑफ सिलेंड्रिकल स्टेम That is grey or greenish in colour. Nodes, internodes, scaly leaves, and terminal buds are present in stem. The distance between the internodes is 3 to 4 cm, and the nodes bear the scaly leaves. They are bitter in taste. The plant has stamens and pistils. On separate flowers, staminate flowers in catkins, and a membranous perianth pistillate flowers terminal on axillary stalks. Within a two leaved involucre, fruit has two carpels with a single seed in each and is a succulent cone, branches slender and erect. स्मॉल यूज स्केल लाईक आर्टिक्युलेट आर्टिक्युलेटेड अँड जॉईंट ॲट द बेस इन ए शीत आता ह्याच्यामध्ये तुम्हाला काय काय सांगितलंय बघा सिलेंड्रिकल आहे उडी स्टेम आहे अँड दॅट इज ग्रे ऑर ग्रीनिश इन कलर काय काय आहे प्रेझेंट नोड्स इंटरनोड्स स्केली यूज अँड टर्मिनल बर्ड्स आर प्रेझेंट इन द स्टेम्स द डिस्टन्स किती आहे नोड आणि इंटरनोडमधलं तर इंटरनोडमधलं जे आहे ते थ्री टू फोर सेंटीमीटर किंवा थ्री टू सिक्स सेंटीमीटर हे आहे त्याची टेस्ट कशी आहे बिटर आहे मेनली हे जे कंटेंट आहेत जे महत्त्वाचे आहेत तेवढेच तुम्हाला लिहायचे असतात किंवा विचारले तर सांगायचे असतात हे झाली मॅक्रोस्कोपी इफेड्रा जेराडिनियाची देन आपण बघूया केमिकल कन्स्टिट्युएंट्स इफेड्रा कंटेन्स अल्कलॉइड्स इफिड्रीन वॉटर सोल्युबल सॉल्ट ऑफ अँड अल्कलॉइड सुडो इफिड्रीन अलॉंग ऑफ ॲनॉलॉग ऑफ इफिड्रीन सुडो इफिड्रीन म्हणजे अॅनॉलॉग ऑफ इफिड्रीन आणि इफिड्रीन हा काय आहे वॉटर सोल्युबल सॉल्ट ऑफ अँड अल्कोलॉइड इफिड्रीन हा सुद्धा अल्कलॉइड आहे आणि वॉटर सोल्युबल सॉल्ट ऑफ अँड अल्कलॉइड आणि सुडो म्हणजे अनॉलॉग ऑफ इफिड्रिंक नॉर सुडो इफेड्रिन अँड अनॉलॉग ऑफ इफिड्रिंक द लिव्ह अँड स्टेम्स ऑफ इफेड्रा अल्सो कंटेन मेनी पोटॅन्शियली ॲक्टिव्ह कंपाऊंड सच्याच टेनिस सॅपोनिन फ्लेवन अँड वोलाटाईल ऑइल्स हा आहे इफिड्रिंक फर्स्ट याच्यामध्ये एन एच सी एच थ्री सी एच बेंजेम रिंगला सी एच सी एच थ्री सी एच थ्री ओ एच एन एच सी एच थ्री हे ग्रुप अटॅच आहेत आणि सुडोइफेड्रीनमध्ये त्याचं स्ट्रक्चर दाखवलं आहे हे झाले केमिकल कन्स्टिट्युएंट्स ऑफ इफेड्रा इफेड्रामध्ये इफेड्रीन सुडो नॉ नॉन सुडोइफेड्रिन इफेड्रा काय आहे अल्कोलॉइड्स कसला वॉटर सोल्युबल सॉल्ट ऑफ अँड अल्कोलॉय आणि हे अनॅलॉग आहेत इफिड्रिनचे सुडोइफेड्रिन अँड नॉन सुडोइफिड्रिन द लिव्ह अँड स्टेम्स ऑफ इफेडर अल्सो कंटेन मेनी पोटेन्शियली ॲक्टिव्ह सच त्याचे टॅनिन्स फ्लॅवन सॅपोनिन अँड होलाटाईल ऑइल्स ने नेक्स्ट बघूया आपण टी एस दॅट इज मॅक मायक्रोस्कोपी त्याच्या आधी आपण सेमॅटिक डायग्राम बघूया हो कसा असणारा आहे टी एस इफेड्राचा पेरिसायक्लिक फायबर्स झायलेम हायपोडर्मल फायबर्स स्टोमा इपिडर्मिस फायबर्स हे मेनली प्रेझेंट असणार आहे टी एसमध्ये आता काय काय आहे फर्स्ट फ्लेअरमध्ये इपिडर्मिस आहे अनलिग्निकाय फायड फायबर्स आहेत लिग्निफाईड फायबर्स आहेत पेरिसायक्लिक फायबर्स आहेत फ्लोएम आहे झायलेम आहे पीत आहेत हे आहे ट्रान्सवर्स सेक्शनमध्ये सो आपण बघूया मायक्रोस्कोपी काय आहे ट्रान्सवर्स सेक्शन ऑफ द स्टेम शोज इपिडर्मिस कम्पोज ऑफ थिक वर्ल्ड क्वाड्रँग्युलर सेल्स Covered by thick cuticle. Second somata are present between many vertical ridges. Papillae are present in the ridges. Below the ridges, groups of non lignified hypodermal fibers. 9 to 20 per group. Hypodermal fibers. Then cortex is a composed of chlorenchyma with. Outer zone of radially elongated cells and inner zone of spongy parenchyma. Cortex also contains few isolated fibers or groups of fibers, that is, 2 to 6 per group. Cortex also contains few isolated fibers or groups of fibers, 2 to 6 per group, which are lignified. Pericycle is composed of groups of lignified fibers.

Transverse section of the stem shows epidermis composed of thick walled quadrangular cells covered by thick cuticle. Second stomata are present between many vertical ridges. Papillae are present in the ridges. Below the ridges, group of non lignified hypodermal fibers. दाखवलं आहे ते मुद्दाम टी एसच्या बाजूला दाखवलं आहे कारण का हे जेव्हा तुम्ही रीड कराल त्यावेळेला ती इमेज समोर असेल तरच तुम्हाला कळेल त्याच्यामध्ये मी ॲरोने दाखवलेलं आहे इपिडर्मिस अनलिग्निफाईड फायबर्स लिग्निफाईड फायबर्स पेरिसायक्लिक फायबर्स फ्लोएम झायलेम आणि पीत कोणत्या एरियामध्ये काय प्रेझेंट आहे ते ह्यामध्ये दाखवलेलं आहे देन नेक्स्ट बघूया आपण केमिकल टेस्ट कोणत्या आहेत इफिड्राच्या इफिड्रिनसाठी टेस्ट फॉर इफिड्रीन टू द ड्रग टेन एम जी इन ड्रग किती घ्यायचं आहे टेन एम जी आणि वॉटर एक एम एल वन एम एल वॉटर डायन्यूट एच सी एल झिरो पॉईंट टू एम एल कॉपर सल्फेट सोल्युशन झिरो पॉईंट वन एम एल आणि सोडियम हायड्रॉक्साईड सोल्युशन टू एम एल हे मिक्स करायचं द लिक्विड टन्स व्हॉयलेट जे लिक्विड तयार तुम्ही आहे टेन एम जी ड्रग वन एम एल वॉटर डायल्युटेसिल झिरो पॉईंट टू एम एल कॉपर सल्फेट सोल्युशन झिरो पॉईंट वन एम एल आणि सोडियम हायड्रॉक्साईड टू एम एल हे जे पोर्शन तुम्ही ॲड केलेले आहे ते लिक्विड तयार होणार आहे ते वॉयलेट कलरचं होणार देन ते ऑन ॲडिंग सॉ सॉल्वंट इथर टू एम एल त्याच्यामध्ये इथर टाकायचं शेक करायचं आणि इथर टाकल्यानंतर जो इथरल लेअर सेपरेट होणार आहे तो पर्पल कलरचा असणार आणि ॲक्वियस लेअर जो तयार होणार तो ब्ल्यू कलरचा असणार म्हणजे इफिड्रिन टेस्ट ही तुमची प्रेझेंट आहे हे झाली टेस्ट फॉर इफिड्रीन एन स्टेनिंग डायग्नोसिस मायक्रोकेमिकल टेस्ट त्याच्यामध्ये एकच सांगितलेली आहे फ्लोरोग्रिसलॉन प्लस कॉन्सन्ट्रेटेड एस सी वन एस टू वन पिंक कलर कोण कोण शोज करतात लिग्निफाईड फायबर्स वेस्क्युलर बंडल्स आणि पेरिसायक्लिक फायबर्स जे आहेत ते पिंक कलर शोज करतात देन नेक्स्ट आहे मायक्रोस्कोपिक कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ पावडर ड्रग आता त्याच्यामध्ये एपिडर्मिस आहे फायबर्स आहेत झायलेम आहेत ब्राउनिश मॅटर आहे म्हणजेच पीत जे की दाखवलेत मगाशी टी एस मध्ये इपिडर्मिस कसं आहे फ्रॅगमेंट ऑफ इपिडर्मिस क्वाड्रँग्युलर सेल्स आउटर वॉल्स आर रिज आउटर वॉल्स ज्या आहेत त्या रिज्ड आहेत आणि क्वाड्रॅंग्युलर सेल्स आहेत फायबर्स कशा आहेत लिग्निफाईड अँड नॉन लिग्निफाईड लॉग स्लेंडर अँड सिलेंड्रिकल झायलेम पण प्रेझेंट आहेत ट्रॅक विथ बॉर्डर पीट्स आणि ब्राउनिश मॅटर दॅट इज पीत ब्राउनिश मॅटर प्रेझेंट आहे इफेड्रामध्ये लक्षात ठेवायची जी की कॅरेक्टर्स महत्त्वाची आहेत ती जर का त्या कारणा तुम्हाला बायनरी मिक्सर दिल्यानंतर तुम्हाला कोणता ड्रग आहे हे कळत नाही तुम्हाला तो शोधायचा असतो मग जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत पावडर कॅरेक्टरिस्टिक्स त्या तुम्हाला माहीत असल्या पाहिजेत बाबा कोणत्या ड्रगमध्ये आपण काय काय बघितलं आहे आता इफेक्ट ड्रामध्ये आपण काय बघितलं आहे तर पीत आहे म्हणजे ब्राऊनिश मॅटर आहे अबंड ड्राग डार्क ब्राउनिश म्युसिलॅजिनस सफ्ट फ्रॉम पीत हे मेनली लक्षात ठेवायचं की कोणत्या ड्रगमध्ये आपण काय काय मेन कॅरेक्टर बघितलं आहे ते आपल्याला आठवलं पाहिजे जे की बायनरी मध्ये आपण तसंच्या तसं बघितलं की बाबा हां हे या ड्रगमध्ये आहे मग आपल्याला ड्रग ओळखणं सोपं जातं युजेस यूज काय आहे इज अँटी ॲलर्जे अँटी ॲलर्जेनिक अँटीहिस्थमॅटिक अँटी स्पाझमोडिक डिकंजेस्टंट कफ फ्रे सप्रेसंट स्टिम्युलेंट अँड व्हॅसो कॉन्स्ट्रिक्टर सुडोइफेड्रिन जे आहे तर डी कन्सेस्टंट कफ सप्रेसंट अँड नॉर सुडोइफेड्रिन इज अ पेरीफेलर व्हॅसोडायलेटर यूज टू ट्रीट अँजायना ॲज अ होल इट इज डी कन्सेस्टंट अँजायनामध्ये काय होतं तर श्वास घेण्यास कठीण जातो इन्क्रीज इन हार्ट रेट

सो so, हे प्रॅक्टिकली संपलं आहे थँक्यू